आज सोलापुरात जागतिक छायाचित्रकार दिनाच्या निमित्तानं गेली अनेक वर्षापासून छायाचित्र व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी आणि योगदान दिल्याबद्दल जिल्ह्यातील छायाचित्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यासाठी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर, डॉक्टर व्यंकटेश मेतन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अकलूज येथील राजू स्टुडिओचे छायाचित्रकार श्रीपती बाबूराव गायकवाड, पंढरपूरचे सुनील खिस्ते यांचा जीवनगौरव पुरस्कार, तर उदय होनकळस, सुखदेव होटकर, किशोर गायकवाड, रामदास काटकर, शंकर वजारे, साहिर नदाप, राज पवार, वेणुगोपाल कोडम, राहुल गोडसे, शिवाजी धुते यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे, उपाध्यक्ष आरिफ काजी, के राज प्रेस संचालक राजेश कटकदोन, बालाजी पवार, महेश बनसुडे, दत्ता शिंदे, दक्षिण तालुका अध्यक्ष अशोक सोनकटले, उत्तर तालुकाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, किरण सदाफुले, आनंद भोसले, श्रीकांत भंडारे, शब्बीर शेख, जगदीश बिराजदार, संदीप सर्वदे, श्याम जाधव, किशोर मोरे, लक्ष्मण सुतार, इम्रान शेख आदीजण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सदाफुले व संदीप सर्वदे यांनी केले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मिलिंद गायकवाड. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. माझी दोन मुलं आहेत, त्यांना सर्वांना दोन स्टुडिओ टाकून दिले. चांगल्या तऱ्हेचे स्टुडिओ आहेत अकोलमध्ये, आणि शिवाय काम बी चांगले आहेत. आज हे त्याच्यात फोटो स्टुडिओ आणि कॅश दोन्ही एका. हॅलो, मी माझा इथं अक्रूडवरून मी आलो आहे. इथं माझा सत्कार होतो इथं त्यांच्या त्या संस्थेमध्ये, आणि मी कलाकारचा उभा राहिले. तिथं सगळे पांडवे लोक आहेत आपल्याजवळ इथं, आणि त्यांच्या सगळी मी कार्यक्रम गौरव आणि माझा सत्कार त्यांनी केला, त्यांचा फार फार आभारी आहे. धन्यवाद काका, आपण ह्या वेळी देखील आपला मनोगत व्यक्त करता.